नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी वारे मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. यातच नैऋत्येकडून येणारे वाऱ्याचे प्रवाह मजबूत होत असल्याने कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर आजपासून दिनांक तारीख 10 पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज कोकण आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील पूर्व मोसमी पावसाने मुख्यतः उघडीप दिली आहे. तर मंगळवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे 49 मिलीमीटर, सिंधुदुर्गातील मालवण येथे 56, सावंतवाडी 37, वैभववाडी 30, वेगुला येथे 34 मिलीमीटर आणि कोल्हापूरमध्ये गंगणबावडा येथे 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारपर्यंत तारीख 11 ते 24 तासांमध्ये कोणतीही शनी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा तर काही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील कमाल तापमानात घट होत आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात वगळता उरत ठिकाणी 36 ते 30 अंशांवर खाली घसरले. मंगळवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी तारीख 9 सकाळपर्यंत 24 तासांमध्ये राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमान 80 सेल्सिअसमध्ये होते. पुणेमध्ये 31.3 सेल्सिअस, धुळे 36.0 सेल्सिअस, जळगाव 38.0, कोल्हापूर 30.2, महाबळेश्वर 21.5, मालेगाव 36.6, नाशिक 31.2, निफाड 37.0, सांगली 32.0, सातारा 30.4, सोलापूर 36.8, डहाणू 32.7, सांताक्रूज 32.2.